परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। माननीय तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते श्री कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा येथे श्री शारदा देवी प्रतिष्ठान व पूजा करण्यात आली। घटस्थापनेचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था करमाळा संचालित श्री कमलादेवी कन्या विद्यालय येथे शारदोत्सव मिरवणूक शहरातील मुख्य चौकातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती। यावेळी मिरवणूक पाहण्यासाठी ठिकठिकाणचे नागरिक व पालकांनी गर्दी केली होती। विद्यार्थिनींनी देवीच्या विविध संगीतावर लेझिमचे मनमोहक प्रात्यक्षिक केले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी नवरात्र उत्सव शारदा देवीची मिरवणूक मोठ्या गजरात करमाळा शहरातील प्रमुख रस्त्यावरनं काढण्यात आली होती। विद्यार्थिनींचे विविध प्रात्यक्षिक व कार्यक्रम आयोजित करण्यात आले। मिरवणुकीनंतर श्री शारदा देवी मातेची प्रतिष्ठापना व पूजा करमाळाच्या तहसीलदार सौ शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते करण्यात आली, जे आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं। यावेळी देवीचे स्वरूप असलेल्या कुमारिका यांचे देखील पूजा संपन्न झाली। यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था करमाळा संचालक मंडळ श्री गणेश चिवटे, श्री श्याम पुराणे, श्री सुनील सूर्य पुजारी, श्री महेश परदेशी, श्री प्रवीण गायकवाड, तसेच माजी नगरसेविका सौ स्वाती फंड, भाजपचे श्री रामभाऊ ढाणे, श्री अमोल पवार हे उपस्थित होते। कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मुक्ता शेलार मॅडम, तसेच सर्व शिक्षक शिक्षिका, तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले, ज्याचे दृश्य आपण स्क्रीनवर पाहत होता। मित्रांनो, आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। सोबतच समर्थ लेखणी या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा।